विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन क्षेत्राची माहिती व्हावी या उद्देशाने सुरेश नाईक एज्युकेशनल सेंटर आणि पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ह यांच्या पुढाकाराने इस्रोतर्फे पुण्यामध्ये येत्या 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान अंतराळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कलाक्रीडा मंच येथे हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सर्व उपग्रहांची प्रतिरूप, चंद्रयान, मंगळयान या मोहिमेची क्षणचित्रे, विविध रॉकेट्स आणि सध्या अंतराळात असलेल्या उपग्रहांची प्रतिरूपे देखील पाहायला मिळणार असून विद्यार्थ्यांना इस्रोच्या संशोधकांना भेटण्याची संधीही या ठिकाणी मिळणार आहे. मी अनुष्का पवार आणि मी SPM स्कूलची विद्यार्थी आहे. आज आम्ही इथे इस्रोनी बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या सॅटेलाइट्सचं वर्कशॉप बघायला आलेलो आणि नक्कीच एवढे सॅटेलाइट्स त्यांनी बनवलेत ह्याच्याबद्दल ह्याच्यामुळे आम्हाला आमच्या मुलांमध्ये इस्रोबद्दल खूप असा मान निर्माण झाला आहे आणि आम्हाला वेगळ्या वेगळ्या सॅटेलाइट्सची माहिती खूप चांगल्या प्रकारे कळली. हे प्रदर्शन 15 ते 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले असेल. इस्रोचं अवकाश तंत्रज्ञान प्रदर्शन हे इथं आता तुम्ही पाहताय. हे प्रदर्शन 2 संस्थांनी मिळून हे ऑर्गनाईज केलेलं आहे. एक म्हणजे सुरेश नाईक स्पेस एज्युकेशन सेंटर आणि दुसरी जी आहे ती पुणेकर एज्युकेशनल इनिशिएटिव्ज. अशा 2 संस्थांनी हे इस्रोचं ऑर्गनायझेशन अहमदाबादहून आलं आहे आणि ह्याच्यासाठी खूप आम्ही खटपट केली आणि आता ते जवळजवळ 2-3 दिवस इथे राहणार आहे. आज पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद याला मिळायला लागला आहे. त्याचबरोबर इथे त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक पण येत आहेत आणि या प्रदर्शनाचा उद्देश असा आहे की सध्या अवकाश तंत्रज्ञान हा विषय युवा पिढीला खूप आकर्षक वाटतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये आणखीन गोडी निर्माण करावी आणि त्यांना ह्याच्यामध्ये करिअर करण्याची इच्छा उत्पन्न व्हावी, प्रेरणा मिळावी म्हणून हे प्रदर्शन आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे.